कल्याण शिळे रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाधित ग्रामस्थांनी कल्याण शिळे रस्त्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय. सरकार कोणतेही असो, इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी फक्त प्रकल्पासाठी राबवायच्या आणि मोबदल्यापासून वचन ठेवायचं पूर्वीपासून आम्ही पाहिलेलं आहे. दिपा पाटील साहेबांनी तिथं आंदोलन केलं नसतं, साडेबारा टक्केचं भूखंड इथल्या शेतकऱ्यांना मिळालं नसता. तसाच हा इथला अनेक दशकापासून त्या विषय आम्ही विषय हाताळतो आणि हे स्पष्ट झालेलं असताना जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला लोकशाहीच्या मार्गानेच करणार आपण, आणि जर हे जर लोकशाही मार्गाने नाही झालं तर आम्हाला उग्र आंदोलनशिवाय पर्याय राहणार नाही. कल्याण शिरपाट रस्त्यातील शिरपाटा ते पत्रीपूल याच्यामध्ये जी 15 गावं आहेत, म्हणजे एक ठाणे हद्दीतील आणि कल्याण हद्दीतील एकूण 15 गावं आहेत. याच्यामध्ये जे बाधित एफेक्टेड शेतकरी आहेत ते साधारण 200 ते 250 शेतकरी आहेत. त्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यांचा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन आहे आणि शासनाचं लक्ष वेधून आम्ही हे मोबदला कसा पदरात मिळेल शेतकऱ्यांना पडेल याच्यासाठी आम्ही हे बेमुदत आंदोलन करत आहोत. जर हे जर आंदोलन बेमुदत आहे, जर येत्या काही दिवसांमध्ये शासनाने दखल घेतली नाही आमच्या आंदोलनाची आणि शासनाने जर नोटिफिकेशन काढली नाही मोबदल्याची तर आम्ही रस्त्यावर उतरून कदाचित रस्ता पण आम्ही म्हणजे सूचना देऊन आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.